हे तेल फक्त दोन थेंब आपल्या कानामध्ये टाका आणि कान दुखणे ठणकणे वारंवार खाज येणे वारंवार कानात मळ येणे किंवा कानातून पाणी येणे आणि कानात झालेले इन्फेक्शन त्वरित दूर करा नमस्कार आरोग्य संदेश या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बऱ्याच व्यक्तींना कान दुखणे कान ठणकणे किंवा कानामध्ये वारंवार मळ होणे कानात खाज येणे किंवा इन्फेक्शन अशा या अनेक समस्या या घरगुती उपायाने कशा नाहीशा कराव्यात ते आज आपण पाहणार आहोत फ्रेंड्स कान दुखणे किंवा कानात खाज येणे अशा वेळी आपण चावी काळी किंवा इतरही अनेक वस्तूच्या सहाय्याने आपण कानामध्ये वारंवार त्यांचा वापर करतो यामुळे आपल्या कानाला इजा देखील होऊ शकते तर फ्रेंड्स असे न करता फक्त हा घरगुती उपाय करा आणि आपल्या या कानाच्या समस्या झटपट पूर्णपणे नाहीशा करा चला तर मग पाहूया असा हा बहुगुणी उपाय तर फ्रेंड्स या उपायासाठी आपल्याला ला लागणार आहेत कडुलिंबाची पाने अशी ही कडुलिंबाची पाने आपल्याला सहजरित्या आणि कोठेही उपलब्ध होतात सर्वप्रथम ही, होता। ही कडुलिंबाची पाने चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर तीन ते चार उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे अशी ही धुतलेली पाने आपल्याला कोरडी करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ही पाने आपल्याला बारीक कुठून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता ही पाने अशा प्रकारे आपल्याला बारीक कुठून घ्यायची आहेत आता फ्रेंड्स दुसरा घटक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे खोबरेल तेल फ्रेंड्स खोबरेल तेलामुळे आपल्या कानातील मळ पूर्णपणे आणि पटकन काढण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो विशेष म्हणजे याचा साईड इफेक्ट देखील काहीच नसून लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत याचा वापर आपण नक्कीच करू शकतो परंतु लहान मूल हे कमीत कमी सात वर्षानंतरचे असावे तर फ्रेंड्स यासाठी आपल्याला एक छोटं पात्र घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमच हे खोबरेल तेल घ्यायचे आहे एक किंवा दोन चमच देखील तुम्ही खोबरेल तेल घेऊ शकता कारण हे मिश्रण तीन दिवसासाठी देखील तुम्ही बनवून ठेवू शकता आता फ्रेंड्स या एक चमच खोबरेल तेलामध्ये आपण बारीक केलेली पाने आपल्याला ॲड करायचे आहेत अशा प्रकारे हे दोन्ही घटक मिक्स केल्यानंतर आपल्याला हे तेल आता गरम करून घ्यायचे आहे अशा प्रकारे फ्रेंड्स हे तेल अगदी मंद गॅसवर आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले हे तेल चांगल्या प्रकारे गरम झालेले आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे तेल कोमट करून घेऊ अशा प्रकारे फ्रेंड्स आपले हे तयार तेल कोमट असताना आपल्याला गाळून घ्यायचे आहे जेणेकरून या पानाचे कण आपल्या या तेलामध्ये येणार नाहीत अशा प्रकारे चांगल्या प्रकारे हे तेल आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि गाळल्यानंतर या तयार तेलाचे अगदी दोन ते तीन थेंब कापसाच्या सहाय्याने आपल्याला आपल्या कानामध्ये टाकायचे आहे कानामध्ये फक्त दोन ते तीन थेंब हे तेल आपल्याला टाकायचे आहे फ्रेंड्स फक्त आणि फक्त या एकाच घरगुती उपायाने तुमचा कान दुखत असेल ठणकत असेल किंवा वारंवार मळ होत असेल कानामध्ये खाज येत असेल किंवा झालेले इन्फेक्शन असेल कानामधून पाणी येणे या सर्व समस्या नाहीशा होऊन ऐकायला देखील चांगल्या प्रकारे येते अशा प्रकारे फ्रेंड्स काहीही खर्च न करता घरगुती हा आयुर्वेदिक उपाय अवश्य करून पहा आणि आपल्या कानाची प्रतिकारशक्ती वाढवा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद